ફેક વેક્સિન સ્કેમ મધ્યે મટર કી ચાર લોકો અરેસ્ટ કરેલી કાય એક્ઝેક્ટલી ડિટેલ છે કોણ એથી ચાર લોકો જેના અરેસ્ટ કરેલી પોલીસને એવડા વેકા લાગ્યા आधी संगित होता कि केंद्र सरकार की जे वैक्सीनेशन की प्लैनिंग आ इम्प्लिमेंटेशन है हा मोटा फेलियर है। आज के तारखे मे राज्य सरकार करते कि वैक्सीनेशन कुणाला किती देण्यात आले प्राइवेट सेक्टर मे म्हणून महानगरपालिका ने एक सर्कुलर काढला होता कि ज्यांना ज्या सोसायटीना वैक्सीनेशन घ्यायचं आहे त्यांनी आमचे हेल्थ डिपार्टमेंटला सांगावा त्याच्याकडून परवानगी घ्यावा त्यांना इन्फॉर्म करावा पण तसं ते लोखंड वर्गाच्या सोसायटीमध्ये झालेलं नाही म्हणून आज समोर जे आहे हे प्रश्न आलेला आहे। आणि आमच्या समोर जेव्हा हे प्रश्न आला तर आपणतोब आम्ही मुंबई महानगरपालिकेचे आयुक्तांना आणि पोलीस आयुक्तांना याच्यावरती इन्व्हेस्टिगेशन करायला सांगितलं होतं आणि इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर समोर आता आपण हे आलेलं आहे की याच्यात काहीतरी स्कॅमसारखा दिसला आहे आणि म्हणून चार लोकांना अरेस्ट केला आहे, एफ आय आर दाखल केलेला आहे। त्याच्यात जे मेन आरोपी आहे तो ॲब्सकॉन्डिंग आहे पण त्याला एकदा पकडलं तर आपल्याला एक्झॅक्टली कळेल की हे स्कॅम कधी कसं तयार केलेलं आहे। प्रायमरी आता दिसण्यात येत आहे की ह्या लोकांनी जे जे आधी जे हॉस्पिटल्सने ड्राईव्ह घेतला होता त्यांचे काम करणारे कर्मचाऱ्यांकडून ते त्यांच्या मोबाईलवरचा डेटा चोरी करून जे काही हॉस्पिटलचा डेटा यूज करून सर्टिफिकेट देण्याची कामं केलेली आहे याच्यावरती सविस्तर इन्क्वायरी पोलीसतर्फे चालू आहे आणि लवकरात लवकर समोर दोन प्रकार समोर आले। प्रोडक्शन हाऊस की तिकडे त्यांनी त्याच्यात सेम लोकांनी वॅक्सिनेशन ड्राईव्ह ऑर्गनाईज केलेली होती तर हे सर्रास उघडपणे चालू होतं याच्यात कुठे सरकारी लोक किंवा सरकारी अधिकारी यांचे लागेमागे नाही आहेत का? कारण ज्या पद्धतीने हे ओपनली इतक्या चालू आहे इतक्या डेअरिंग करून करतात त्यामुळे तुम्हाला काय असं आहे की आत्ताच्या स्थितीमध्ये कुठेही महानगरपालिका किंवा राज्य सरकारचा कुठला कर्मचारी याच्यात आहे ते दिसू येत नाही। ज्या ज्या लोकांना अरेस्ट केलं आहे ते कुठले तरी कर्मचारी होते प्रायव्हेट हॉस्पिटलचे किंवा जे मोडस ऑपरेटिंग करणार आहे त्याचे स्वतःचे मेडिकल एकाचे मेडिकल कोऑर्डिनेटरनी थोडीशी ओळख होती दुसरा जो फिल्म सिटीबरोबर जुळला होता म्हणून त्या लोकांनी मिळून हे केलेलं आहे अशी एफ आय आरमध्ये सध्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये दिसत आहे पण डिटेल चौकशी केल्यानंतर पोलीस याच्यावरती सविस्तर आपल्याला ये वैक्सीनेशन स्कैम को लेके क्या कहेंगे? कहा जा रहा है कि पुलिस ने एफ आई आर दर्ज की और चार लोगों को अरेस्ट भी किया। ऐसा है कि जब ये मालूमात जो है सरकार को मिली उससे पहले ही महानगर पालिका ने पहले ही एक सर्कुलर दिया था कि जिस किसी सोसाइटी को अगर वैक्सीनेशन ड्राइव करना है तो उसने महानगर पालिका को इन्फॉर्म करना चाहिए, वहाँ से परमिशन लेना चाहिए ताकि पता चले एग्जैक्टली कौन सा हॉस्पिटल ले रहा है और उसकी क्या पात्रता है। लेकिन वो सोसाइटी ने ऐसा नहीं किया जिसकी वजह से वो जो फ्रॉड लोग थे उन्होंने ये सोसाइटी से मिलकर वहाँ पे वैक्सीनेशन ड्राइव लिया और अभी उसके ऊपर पुलिस ने जब एफआईआर किया एफआईआर करके कुछ लोगों को अरेस्ट किया तब सामने ये बातें आ रही हैं कि जो लोग किसी प्राइवेट हॉस्पिटल्स के अंदर काम करते थे उन्होंने डेटा चुरा के जो है वो सर्टिफिकेट देने का काम किया। लेकिन वैक्सीनेशन उन्होंने कहाँ से लिया, कौन सी कंपनी से लिया, कौन से हॉस्पिटल से लिया, जब तक का सारे आरोपी पकड़े नहीं जाते हैं उसकी इन्वेस्टिगेशन पूरी नहीं होती पुलिस इसको आपको बेहतर से